नमस्कार, 24 एप्रिलच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आज 24 एप्रिल शनिवार सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे 26 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून 3779. कोरोना काळात पाडळसे ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्राने केला 13 कोटीचा व्यवहार. राज्यात पुन्हा पटकावला प्रथम क्रमांक. यावल ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेड सेंटर सुरू होण्याच्या हालचाली सुरू. नॉन कोविडसाठी तहसील कार्यालयाची जुनी इमारत घेतली ताब्यात. यावल पोलिसांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 11 नंतर नाकाबंदी. राज्य मार्गावर वाहनांची तपासणी. यावल नगरपालिकेकडून खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची कोरोना तपासणी. बँक ऑफ महाराष्ट्र न्हावी शाखेकडून मृताच्या वारसांना विमा रकमेचा धनादेश केला वितरण. यावल तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक 8 लसीकरण केंद्रापैकी केवळ 1च केंद्रावर लस उपलब्ध. तर सुदर्शन चित्रमंदिर चौकातील 4 वर्षीय मुस्खर शेख याने ठेवला पवित्र रमजान महिन्याचा रोजा. सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता: सातोद रोड, नवीन कन्याशाळेजवळ श्री गणेश ITI यावल. संपर्क: 93 70 94 84 82. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 24 एप्रिल शनिवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 26 रुग्ण आढळले आहेत. यात यावल शहरातील 6 रुग्णांचा तर फैजपूर शहरातील 2 रुग्णांचा समावेश असून उर्वरित रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तेव्हा आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या वाढून 3779 झाली आहे. आज 24 एप्रिल शनिवार रोजी सायंकाळपर्यंत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना रुग्णालय तसेच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोळके, सुभाष राणे, छाया नन्नवरे, कांचन चौधरी, भूषण गाजरे या पथकाने केलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्ट तसेच तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्ट आणि फैजपूर नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी किशोर चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या अँटीजेन टेस्टच्या प्राप्त अहवालात यावल तालुक्यात शनिवारी सायंकाळपर्यंत 26 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यामध्ये यावल शहरातील काजीपुरा भागातील 27 वर्षीय तरुण, महाजन गल्लीतील 91 वर्षीय इसम, 52 वर्षीय महिला तसेच विस्तारित भागात आदिवासी मुलांच्या वसतीगृह जवळील रहिवासी 81 वर्षीय इसम तसेच शहरातील 50 वर्षीय इसम, 42 वर्षीय इसम असे 6 कोरोनाबाधित रुग्ण यावल शहरात आढळले आहेत. तर फैजपूर शहरात साखर कारखान्याजवळ 17 वर्षाचा मुलगा आणि 74 वर्षीय इसम फैजपूर शहरात असे 2 रुग्ण फैजपूर शहरात आढळले. तर ग्रामीण भागात अंजाळे येथे 64 वर्षीय इसम, 70 वर्षीय इसम, डोंगरकोठरा येथे 53 आणि 50 वर्षीय इसम, वडरी गावात 41 वर्षीय इसम, चिंचोली येथे 31 वर्षीय महिला, किनगाव बुद्रुक गावात 28 वर्षीय तरुण, हिंगोणा गावात 34 वर्षाची महिला, न्हावी गावात 57 वर्षाची महिला 47 वर्षीय इसम, आमोदा येथे 27 वर्षीय तरुण, पिंपरुळ येथे 52 वर्षाची महिला असे कोरोनाबाधित आढळले असून बोरावल खुर्द गावात मात्र कोरोनाचे 5 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 35 वर्षाची महिला, 40 वर्षीय व्यक्ती, 20 वर्षाची महिला, 33 वर्षाचा तरुण आणि 3 महिन्याचं बालक कोरोनाबाधित झालं आहे. तर चुंचाळे गावात 22 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळला. अशा पद्धतीने यावल शहर, फैजपूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचे 26 रुग्ण आढळून आले. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णात यावल शहरातून 639, फैजपूर शहरातून 605 आणि ग्रामीण भागातून 2535 असे यावल शहर, फैजपूर शहर आणि ग्रामीण भागातून 3779 रुग्ण यावल तालुक्यात आढळले आहेत. यातील 101 रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर 3214 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहेत, तर आज रोजी विविध ठिकाणी 464 रुग्णांवर उपचार सुरू आहे। तेव्हा नागरिकांना मी विनंती करतो की देशाची राज्याची बिकट अवस्था लक्षात घेता तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन ऑक्सिजनचा तुटवडा या सर्व बाबी लक्षात घेता तुम्ही आपलं कुटुंब कोरोनापासून कसं सुरक्षित राहील यासाठी जबाबदारीने वागलं पाहिजे। घराच्या बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा, कोणतेही काम करत असताना फिजिकल आणि सोशल डिस्टन्स ठेवा, घरी परत आल्यानंतर साबणाने हातपाय धुवा, नंतर आपल्या कुटुंबात मिसळा। त्याचसोबत आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला कोरोना विषाणूपासून स्वतःचं व आपल्या कुटुंबाचं संरक्षण होण्याच्या दृष्टिकोनातून घराच्या बाहेर जाताना त्याने तोंडाला मास्क लावलं पाहिजे याची शिस्त लावा, तरच तुम्ही आणि तुमचं कुटुंब कोरोनापासून सुरक्षित राहू शकतं। महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकाराने राज्य शासनाकडून ग्रामविकास विभागाकडून 2016 ग्रामपंचायत स्तरावर बँकिंग सेवासह विविध सेवा देणारे आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले। या अनुषंगाने पाडळसे तालुका यावल जिल्हा जळगाव या ग्रामपंचायतीत देखील केंद्र सुरू झाले। सुरुवातीला या केंद्राला नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र नोटबंदी आणि कोरोना काळात पाडळसेसह बामनोद, रिधुरी, करंजी, कोसगाव, वनोली आणि म्हैसवाळी या 7 गावातील नागरिकांना या सेवा केंद्रांचा लाभ चांगल्यापैकी मिळाला। एकूण कोरोना काळात या सेवा केंद्राने 13 कोटींचा व्यवहार करून संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे। कोरोना विषाणूच्या काळात प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस सबसिडी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, संजय गांधी निराधार योजना आदींचा लाभ पाडळसे या छोट्याशा गावातील सेवा केंद्रातून लाभला। तेव्हा या कामगिरीच्या जोरावर या आपले सरकार सेवा केंद्र पाडळसे ग्रामपंचायत तालुका यावल यांचा संपूर्ण महाराष्ट्रात पहिला क्रमांक आला आहे। या सेवा केंद्रावर संगणक परिचालक म्हणून सुलतान पटेल हे कामकाज बघत आहे, तसेच ग्राम विकास अधिकारी लीलाधर सोना नाहले, प्रभारी सरपंच खेमचंद कोडी सह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं सहकार्य त्यांना लाभत आहे। संगणक परिचालक सुलतान पटेल यांना येथील ऑनलाईन कामकाजासंदर्भात गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, तांत्रिक बाबीसाठी जिल्हा व्यवस्थापक किशोर धोटे, तालुका व्यवस्थापक चेतन चौधरी यांचं मार्गदर्शन लाभलं आहे। तेव्हा ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र अशा पद्धतीने आर्थिक व्यवहार करू शकतो ही अचंबित टाकणारी बाब आहे। गेल्या 4 वर्षात या सेवा केंद्रातून तब्बल 42 कोटींचा व्यवहार झाला आहे। तेव्हा राज्य शासनाकडून या ग्रामपंचायतीतील सेवा केंद्राला संपूर्ण राज्यातून पहिला क्रमांक देण्यात आला आहे। माझं नाव खेमचंद फकीरा कोळी, मी सध्या प्रभारी सरपंच म्हणून पाडळसे ग्रामपंचायतीचं कामकाज पाहतो। सध्या कोरोनाच्या आपल्या पाडळसे ग्रामपंचायतीच्या वतीनं चांगल्या प्रकारचं जनतेला सुविधा मिळाव्या, जनतेला कोरोनाच्या महामारीपासून बचाव व्हावा यासाठी चांगले उपक्रम पंचायतीमार्फत राबवले गेलेले आहेत। त्यामध्ये वारंवार झुरळणे, त्याचनंतर आरोग्याच्या विषयाला तपासणीसाठी पंचायतीच्या वतीनं ऑक्सिमीटर, थर्मामीटरचं ग्रामपंचायती वतीनं वाटप करण्यात आलं। त्याचबरोबर वेळोवेळी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये पंचायतीनं पुढाकार घेऊन गावात स्वच्छता राखण्याचंसुद्धा कार्य केलेलं आहे। पंचायतीनं मागील 4 वर्षापासून आपले सरकार सेवा केंद्राच्या अंतर्गत ऑनलाईन बँकिंग व्यवहार सुरू केलेले आहे। त्या व्यवहाराचा आजपर्यंत
गावकऱ्यांसाठी खूप असा चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला आहे। शासनाच्या विविध योजनांचा या आपले सरकार सेवा केंद्राच्या अंतर्गत शेतकऱ्यांना गरजू लाभार्थ्यांना खूप चांगल्या प्रमाणात फायदा होतो आहे। कारण गावात बँक नॅशनल बँक नसल्यामुळे या आपले सरकार सेवा केंद्राच्या अंतर्गत आतापर्यंत कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा मागील एक वर्षापासून 13 कोटी रुपयाचा ऑनलाईन व्यवहार झालेला आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीचं या क्षेत्रामध्ये चांगलं उत्कृष्ट असं कार्य आहे, या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा अभिनंदन केलेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे विकास कामं गावामध्ये 14व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत ग्रामपंचायतीने केलेले आहे आणि यापुढे सुद्धा आमचं चांगलं लक्ष राहणार आहे की या महाभयानक महामारीच्या काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लोकांना आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव विजय लक्ष्मण कोळी, पाडळसे तालुका यावल जिल्हा जळगाव या गावचा मी रहिवासी। आमच्या या पाडळसे गावाची लोकसंख्या जवळजवळ 6,500 वरती आहे आणि एवढ्या मोठ्या गावामध्ये आमची जी ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतच्या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर घटक म्हटला तर आज आमच्याकडे चालू असलेलं ग्रामपंचायतीचं ई बँकिंग क्षेत्र, ज्याच्यामध्ये गावात कुठलीही बँक नाही, एकमेव सहकारी बँक आहे JDCC, पण तिचा आवाका बघता इतर लोकांना सुविधा देणारी अशी बँकिंग सुविधा गावात नव्हती। ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, ग्रामविकास सचिवालयाच्या माध्यमातून चालवण्यात आलेली 2011 पासूनची ही सुविधा आमच्याही गावात सुरू झाली। त्याचे संचालक श्री सुलतान पटेल यांची छोटीशी अशी कामगिरी सुरू झाली आणि आज ती एक गगनभरारी घेत आहे। जवळजवळ 14 करोड रुपयापर्यंत या बँकेचे व्यवहार आत्तापर्यंत झालेले आहेत। ज्येष्ठ नागरिकांपासून तर केंद्र सरकारच्या सर्व सुविधा आमच्या इथंच उपलब्ध आहेत। आजच्या तागायत जर आपण पाहिलं तर जवळजवळ 42 कोटी रुपयापर्यंतची उलाढाल या ई बँकिंगने केलेली आहे। खरं तर आमच्या एवढ्या पंचकृषीमधील गावांच्या लोकांना सुविधा देणारी अशी सोय कुठल्याही ग्रामपंचायतीत नाही आणि ती सुविधा आज आमच्या पाडळसे ग्रामपंचायतीमध्ये ई बँकिंगच्या स्वरूपात आम्हाला मिळत आहे। प्रत्येक व्यक्तीला शहरात जाऊन त्यांच्या ज्याही काही व्यवस्था सुविधा घ्यायच्या असतील त्या शहरात जाऊन करायला लागत होत्या, पण आज आम्हाला फक्त आमच्या पाडळसे गावातच कुठलेही भाडतोडं न खर्च करता आणि कोरोनासारख्या महाभयंकर आजाराच्या काळात सुद्धा अविरतपणे अखंडितपणे त्या मिळाल्या याबद्दल खरोखर आमचा ग्रामपंचायतीचा धन्यवादही। त्याचबरोबर आम्हाला अभिमान आहे की अख्ख्या जळगाव जिल्ह्यात आमची ग्रामपंचायत या क्षेत्रात प्रथम क्रमांक घेऊन आहे, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सर्व स्तरातून आणि गावातील सगळ्या नागरिकांकडून आमच्या या संचालक श्री सुलतान पटेल यांचा आम्ही मनस्वी आभार मानतो। धन्यवाद। येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, तेव्हा नॉन कोविड रुग्णालयासाठी येथील तहसील कार्यालयाची पोलीस ठाण्यात असलेली जुनी इमारत शनिवारी स्वच्छ करून आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे, तेव्हा या ठिकाणी संपूर्ण नॉन कोविड रुग्णालय उभारण्याचं कामकाज लवकरच पूर्ण होईल व ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार होतील। तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर तातडीने सुरू व्हावे यासाठी प्रशासनाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत, तेव्हा नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आधी नॉन कोविड रुग्णालय उभारण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत। यासाठी येथील पोलीस ठाण्यात असलेली जुनी तहसील कार्यालयाची इमारत रुग्णांवर उपचार करण्यासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे। त्या ठिकाणी शनिवारी
तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बी बारेला, संतोष पाटील यांनी रुग्णालयाचे कांचन चौधरी, वाय डी चौधरी, पिंटू बागुल, बापू महाजन, नगरपालिकेचे फायरमॅन कैलास काटकर, शाहरुख खाटिक यांच्या माध्यमातून संपूर्ण इमारत स्वच्छ केली आहे. तसेच या ठिकाणी इलेक्ट्रिकल फिटिंग्स, इंटरनेट सुविधा, लसीकरण कक्ष, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण कक्षाकरिताचं नियोजन डॉक्टर बारेला आखत आहे. लवकरच या ठिकाणी नॉन कोविड रुग्णालय सुरू होऊन यावल तालुक्यात न्हावीनंतर यावलला कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत. यावल शहरात सकाळी 7 ते 11 या वेळेत विविध व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची मुभा आहे. तेव्हा 11 वाजेनंतर पोलिसांच्या वतीने गावात गस्तसह बुरुज चौक आणि भुसावळ टी पॉईंट येथे नाकाबंदी लावली जात आहे. या ठिकाणी शहरातून मार्गस्थ होणाऱ्या विविध वाहनांची तपासणी केली जात आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावरील बुरुज चौक, तसेच शहरातून भुसावळकडे जाणारा रस्ता आणि फैजपूरकडून शहरात येणाऱ्या रस्त्यावरील भुसावळ टी पॉईंट येथे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या वतीने दररोज 11 वाजेनंतर नाकाबंदी केली जात आहे. या मार्गावरून ये जा करणाऱ्या सर्वच वाहनांची पोलिसांच्या वतीने तपासणी केली जात आहे. जे नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत आहेत. शनिवारी या ठिकाणी सहायक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार सुनील जमदाडे, सलीम शेख, ज्ञानेश्वर कोळी, निलेश वाघ, होमगार्ड टेकचंद फेगडे, लक्ष्मण सपकाळे, पवन बारेला, प्रसन्न बारी, कैलास तेली आदींनी नाकाबंदीकरिता परिश्रम घेतले. तसेच वाहनांची त्यांनी तपासणी करून जे नियमांचं उल्लंघन करत होते त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगरपालिकेच्या वतीने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांची शनिवारी कोरोना तपासणी केली. शहरात विविध ठिकाणी रिक्षा चालवणारे तसेच यावल भुसावळ मार्गावर
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची अँटीजेन स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी, पालिकेचे गटनेता अतुल पाटील, मुख्याधिकारी बबन तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाकडून सर्व व्यावसायिकांची तसेच विविध वस्त्यांमध्ये शिबिरं घेऊन आणि शहरातील हातगाडीधारकांची कोरोना तपासणी करण्यात आली. ठिकठिकाणी यासाठी शिबिरं घेण्यात आल्या होते. शनिवारी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची देखील विविध भागात जाऊन शिबिरं घेत कोरोना अँटीजेन रॅपिड तपासणी करण्यात आली. यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सदरील शिबिरासाठी पालिकेचे कक्ष अधीक्षक विजय बढे, शिवानंद कानडे, दादू धोत्रे, स्वप्नील म्हस्के, विशाल वानखेडे, रवींद्र काटकर, संदीप पारधे, रामदास घारू, लखन घारू, विश्वनाथ गजरे या पथकाने कोरोना अँटीजेन तपासणी केली. प्रसंगी बंदोबस्ताकरिता पोलीस कर्मचारी निलेश वाघ, पवन बारेला आदी उपस्थित होते. करू मग नाव काही येतच नाही मला. न्हावी तालुका यावल येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने मृत वारसांच्या विमा योजनेचा धनादेश वितरण केला. न्हावी येथील ग्रामपंचायत सदस्य मिलिंद रामदास महाजन यांनी येथील बँक ऑफ महाराष्ट्र न्हावी शाखेतून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 330 रुपयाचा वार्षिक विमा काढला होता. त्याचा लाभ त्यांच्या वारसांना बँकेमार्फत नुकताच वितरण करण्यात आला. महाजन यांचा 16 ऑक्टोबर 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूपश्चात नुकतेच त्यांच्या पत्नी भारती मिलिंद महाजन यांना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा न्हावीचे व्यवस्थापक विजय इंगळे, उपव्यवस्थापक डिकोर्डे यांच्या हस्ते 2 लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तालुक्यात 8 ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र आहेत. त्यातील 7 ठिकाणच्या केंद्रावरील लस संपली आहे. केवळ न्हावी ग्रामीण रुग्णालयातच लसीकरण सुरू आहे. तेव्हा शनिवारी किंवा रविवारी लस प्राप्त झाल्यावर सोमवारपासून उर्वरित लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू होईल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. यावल तालुक्यात यावल शहर व न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये किनगाव, सावकेळा सीम, पाडळसे, साकळी, हिंगोना व भालोद या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र या सर्वच केंद्रापैकी केवळ न्हावी ग्रामीण रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावरच लस सध्या शिल्लक आहे. तर इतर सर्व 7 ठिकाणी एकही डोस शिल्लक नसल्याने या ठिकाणचं लसीकरण रखडलं आहे. तेव्हा शनिवारी किंवा रविवारी डोस उपलब्ध झाल्यास या ठिकाणी लसीकरण पुन्हा सुरू केले जाईल अशी माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन यांनी दिली आहे.
शहरातील सुदर्शन चित्र मंदिर चौक डांगपुरा या परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख समद यांचा 4 वर्षीय मुलगा मुस्कर शेख याने नुकतेच पवित्र रमजान महिन्यातील रोजा धरला तेव्हा एक लहान वयात या चिमुकल्याने धरलेल्या या रोज्याबद्दल सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे. मुस्कर शेख याने दाखवलेल्या या धाडसाचं समाज बांधवांमधून कौतुक होत आहे. तसेच मुस्कर शेख याने रोजा इफ्तारीच्या वेळी अर्थात उपवास सोडताना केलेल्या दुआमध्ये या संपूर्ण देशातून कोरोनाचा नायनाट हो असं परमेश्वराकडे साकडे घातले. त्याला आजी आई वडील काका आदींचे आशीर्वाद लाभत आहे. तो पत्रकार काबिज शेख यांचा पुतण्या आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.